तुम्ही ह्या बकऱ्याचे पाया करत आहे, त्याला लागणार साहित्य बकऱ्याचा पाया, तेल, खत, हळद, धनिया पावडर, मीठ, गरम मसाला, अद्रक लसूणचं पेस्ट, टमाटरचं पेस्ट, कांदा, कोथिंबीर, कांद्याचं पेस्ट, एवढं लागणारं साहित्य आहे. आता मी याला कुकरमध्ये उकडायला ठेवते. याला मी आधी उकडते. धनिया पावडर, एक गिलास पाणी घालून याला उकडते. आधी याला उकडून घेते, नंतर मी फ्राय करते. हिवाळ्या दिवसामध्ये मटणाचे पाय खाल्ले थंडीच्या दिवसात बरं राहते. तर हे झालं आहे कुकर, याला उतरवून ठेवते. ते थंड होईपर्यंत मी मसाला तयार करते. दोन चम्मच तेल घालत आहे मसाला भाजण्याकरता. कांद्याचं पेस्ट, तीन कांदे, एक कांदा तिथे टाकतो. उकडायच्यासाठी तीन कांदे, कांद्याचं पेस्ट तिथे. अद्रक लसूणचं पेस्ट दोन छोटे चम्मच,
दोन चम्मच तिखट थोडं कमी घालते. धनिया पावडर दोन चम्मच. गरम मसाला एक चम्मच. थोडं त्याचं पेस्ट करून घालते. टमाटरचं पेस्ट, तीन टमाटर आहेत. थोडा कोथिंबीर घालते. स्वादनुसार मीठ. कुकर थंड झाला की याला खोल. त्यात पाणी घालते मी. पंधरा मिनिट पर्यंत शिजवते मसाल्यामध्ये. झाली आहे झाला पाया. पायाची भाजी झालेली आहे. हे खूर तयार झालेले आहेत. हे खूर तयार करायसाठी आधी भाजून घ्यायचं, त्याला उकडून मग फोडणी द्यायची. पहा, हे अशी माझी खुराची रेसिपी आहे.